सेवा ज्येष्ठता अडवून मुंबई पोलीस आयुक्तपदी राकेश मारिया यांची नियुक्ती करण्यात आल्यानं पोलीस दलातील दोन बडे अधिकारी कमालीचे नाराज झालेत. विजय कांबळे यांच्या पाठोपाठ अहमद जावेद यांनीही सुट्टीवर जाऊन आपली नाराजी प्रकट केली आहे. परंतु बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सपशेन फेटाळून लावला आहे. दरम्यान ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदावर सध्या सहपोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांनी प्रभारी आयुक्त म्हणून सूत्र स्वीकारली आहेत. सेवा ज्येष्ठता डावल्यानं पोलीस अधिकारी नाराज. विजय कांबळे आणि अहमद जावेद नाराज. पदभार न स्वीकारताच दोघेही सुट्टीवर. बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्यानं नाराजी. एक दोन नाही तर तब्बल 15 दिवसांनी मुंबई पोलीस आयुक्तपदी राकेश मारिया यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु त्यांच्यापेक्षा सिनियर असलेल्या विजय कांबळे आणि अहमद जावेद यांना डावलून सरकारनं मारियांची नियुक्ती केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणात विजय कांबळेंची सेवा ज्येष्ठता डावलण्यात आली आणि मारिया यांची लॉटरी लागली. त्यामुळे नाराज झालेल्या विजय कांबळे आणि अहमद जावेद यांनी नवीन पदभार स्वीकारलाच नाही. त्याऐवजी ते दोघेही सुट्टीवर गेले असून ते स्वेच्छानिवृत्तीचा विचार करत असल्याचं समजत आहे. परिणामी पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. ठाणे पोलीस आयुक्त पदावर रुजू होण्याचं सोडून विजय कांबळे हे सुट्टीवर गेलेले आहेत. एवढंच नाही तर ते महायुतीतील एका पक्षाशी संपर्कात आहेत. पोलीस बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेप हा नेहमीच वादाचा विषय ठरलाय. आता विजय कांबळेंवर अन्याय झाल्याचं सांगत विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विजय कांबळे हे सिनियर आहेत. विजय कांबळे हे अत्यंत कसले आरोप नसणारे असे अधिकारी आहेत आणि त्यामुळं त्यांची नेमणूक होईल असं मला वाटलं होतं. परंतु त्यांच्या नेमणुकीच्या संबंधामध्ये काही राज्य सरकारने विचार केला नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की विजय कांबळे यांच्यावरती अन्याय झालेला आहे. ज्येष्ठतेच्या नियमामुळे एक मराठी अधिकारी विजय कांबळे नावाचा जो मागासवर्गीय असून आपल्या ताकदीवर पुढे गेला त्याची सेवा ज्येष्ठता डावलून तुम्ही राकेश मारियाना का केलं का? मराठी माणूस या वरच्या पदावर जाऊ शकत नाही का? आणि अशा माणसाला तुम्ही डावलण्याचं पाप का केलं त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. चांगली पदं मिळवायची असतील तर सेवा ज्येष्ठता आणि चांगली कामगिरी हेच निकष पुरेसे नसतात. मंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोच असणं हा सर्वात महत्वाचा निकष ठरतो अशी चर्चा खुद्द आजी माजी IPS अधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. पोलिसांना कायद्याच्या चौकटीत राज्यघटनेच्या प्रमाणे कामं करू द्या, परिस्थिती सुधारेल. मला तर सर्वांना विनंती म्हणजे सर्वच राजकीय पक्षांना की मेहरबानी करून पोलिसांच्या कामात ढवळाढवळ करू नका. त्यांना त्यांची जी रीतसर कायदेशीर कामं आहेत त्या घटनेच्या चौकटीत करू. परंतु पोलिसांच्या बदल्यामध्ये हस्तक्षेप होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सपशेल फेटाळून लावलाय. बळ चाललेलं आहे, चुकीचं आहे. राज्य सरकारनं जाणून बघून बदलीचा कायदा केला, तो कायद्याचा अध्यादेश पारित केला. अध्यादेश पारित केल्यानंतर राज्यपालांनी सही केल्यानंतर तो अंमलात आला. त्या अध्यादेशाप्रमाणे एक पोलीस आस्थापना मंडळ स्थापन केलं. त्या पोलीस आस्थापना मंडळानं बदलीच्या बद्दल विचार करून सरकारकडे प्रस्ताव पाठवायचा असं नव्या कायद्यामध्ये. तर पदांवर नियुक्त्या करताना सेवा ज्येष्ठता हा एकमेव निकष नसतो असा युक्तिवाद गृहमंत्री RR पाटील यांनी आता केलाय. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आस्थापना मंडळ स्थापन झाले. या मंडळांनी 3 नावं शिफारस केली होती. अर्थात हे जरी अधिकार सरकारचे असले आजपर्यंत कधीही शक्यतो कधी सिनियरिटीने नेमणुका झालेल्या नसल्या. तर सिनियरिटीचा सुद्धा आम्ही अनेक वेळा विचार करतो पण तो करताना ह्या सगळ्या बाबींचा विचार करावा लागतो. नियुक्त्यांवर नाराज असलेले विजय कांबळे आणि अहमद जावेद पुढे काय करणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. पोलीस बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा या निमित्तानं पुन्हा ऐरणीवर आलाय. पोलीस दलातील बदल्यांसाठी सरकारनं अलीकडेच नवा अध्यादेश जारी केलाय. परंतु अजूनही बदल्यांबाबत स्पष्ट आणि ठोस धोरण राबवलं जात नाही हेच ताज्या बदल्यांवरून स्पष्ट होत आहे. श्रीनिवास डोंगरे आणि दीपक भातुसे सह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. अंजली दमाने यांना नागपूरमधून आम आदमी पार्टीची उमेदवारी रविवारी जाहीर झाली.